आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच आशियाई विकास बँकेसोबत एकतीस दशलक्ष डॉलरच्या कर्जाबाबतचा करार केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच आशियाई विकास बँकेसोबत एकतीस दशलक्ष डॉलरच्या कर्जाबाबतचा करार केला आहे या कराराअंतर्गत तामिळनाडूच्या किंवा तामिळनाडूमधील पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण अशी आठ स्मारके किंवा आठ वारसा स्मारके एक संग्रहालय तीन मंदिरे व एक तलाव यांचं केलं जाणार आहे हा करार आशे विकास बँकेसोबत झालेला आहे विकास डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं बीची स्थापना झालेली आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी एडीबी बीचं मुख्यालय आहे मनीला मनीला जे आहे फिलिपाईन्समध्ये आणि बीचे सध्याचे प्रेसिडेंट ताके हिको नकाऊ ताका हिको ताके हिको नकाऊ हे ए डी बीचे सध्याचे अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट आहेत हा करार तामिळनाडू या राज्यासाठी झालेला आहे मॅपमध्ये बघा हे आहे तामिळनाडू तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई तामिळनाडूचे सध्याचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत इडापड्डी के पलानी स्वामी हे तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू नेक्स्ट भारत व चीन यांच्यातील हँड इन हँड हा संयुक्त युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चेंगदू चेंगदू हे शहर आहे चीन या देशामध्ये किंवा चीनमधलं हे शहर आहे या शहरामध्ये चेंगदू या शहरामध्ये भारत व चीन यांच्या यांच्यातील हँड इन हँड हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे हा युद्ध सराव दहा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या कालावधीमध्ये चीनमधील चेंगदू या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या युद्ध सरावाचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे दहशतवाद विरोधी कारवायांसाठी प्रशिक्षण देणे तसेच दोन्ही देशांतील सैन्यात समन्वय वाढविणे हा या हँड इन हँड या युद्ध सरावाचा मुख्य उद्देश आहे हा क सराव जो आहे तो भारत व चीन या दोन देशांमध्ये होत आहे चीन मॅपमध्ये बघा हे आहे चीन चीनची राजधानी आहे बीजिंग चीनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत या झी जिनपिंग झी जिनपिंग हे सध्या चीनचे राष्ट्रपती आहेत आणि चीनचं चलन आहे रेन मिन बी रेन मिन बी हे चीनचं चलन आहे आणि हा सराव पर्याय क्रमांक दोन चेंगदू या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे दिला जाणारा ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार दोन हजार अठरा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रतनलाल प्राध्यापक यांना नुकताच संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे दिला जाणारा ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार दोन हजार अठरा मिळालेला आहे हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे दिला जातो दरवर्षी देण्यात येतो आणि हा रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टन्टीन दिग्लिंका यांच्या नावाने देण्यात येतो हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून या वर्षीचा पुरस्कार शाश्वत मृदा व्यवस्थापनातील उत्कृष्ट योगदानासाठी प्राध्यापक रतनलाल यांना मिळालेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रतनलाल पुढचा प्रश्न द रिपब्लिकन एथिक आणि लोकतंत्र केसोर या पुस्तकांचे अनावरण नुकतेच खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यम व्यंकय्या नायडू व्यंकय्या नायडू भारताचे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते नुकतेच द रिपब्लिकन एथिक अँड लोकतंत्र सोर। या पुस्तकांचं अनावरण करण्यात आलेलं आहे हे पुस्तकं जे आहेत हे पुस्तकं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणांचा संग्रह आहे यांच्या भाषणांचा यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचा संग्रह आहे आणि त्या पुस्तकांचं नुकतंच अनावरण भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे व्यंकय्या नायडू हे भारताचे उपराष्ट्रपती असून ते व्यक्तीनुसार तेरावे उपराष्ट्रपती आहेत आणि कार्यकाळानुसार ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांनी नुकतंच द रिपब्लिकन एथिक आणि लोकतंत्र केसोर हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणासंग्रहाचं पुस्तक किंवा त्या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर हा दिवस दरवर्षी दोन हजार तीन या सालापासून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि दोन हजार तीनपासून दरवर्षी हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची थीम होती माउंटेन्स मॅटर्स माउंटेन मॅटर्स ही दोन हजार अठराच्या आंतरराष्ट्रीय पर्वदिनाची थीम होती जो दिवस अकरा डिसेंबर दोन हजार अठरा या दिवशी साजरा करण्यात आलेला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा डिसेंबर